नमस्कार मित्रांनो, मी आहे अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहात आपले सर्वांचे लाडके यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क। आणि मित्रांनो, आज आपण या यूट्यूबच्या माध्यमातून आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्याशी चर्चा करणार आहे। ती चर्चेचा विषय जो आहे, आजच्या व्हिडिओचा जो विषय असणार आहे तो खूप महत्त्वाचा आहे। तो म्हणजे सगळ्यात क्रिटिकल केस जे आपण या महा ईग्राममध्ये म्हणजे gp.mahaigram.co.in या साईटवर जाऊन जो आपलं महा ईग्रामचं लॉग इन आहे त्या महा ईग्राममध्ये जो महत्त्वाचा विषय आहे तो आहे नमुनाचा। आणि सर्वात महत्त्वाची सर्वांची सूचना अशी आहे सर्वांसाठी की आज आपल्या या महा ईग्राममध्ये नमुनाटमध्ये एक नवीन अपडेट झालेला आहे, नवीन बदल आलेला आहे। आणि तो बदल काय झालेला आहे, काय अपडेट झालेलं आहे, ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही नमुनाटविषयीचे जर काही प्रॉब्लेम असतील तर त्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलवर अनेक असे व्हिडिओ मी नमुनाटबद्दल अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही नक्कीच बघू शकता। त्यासाठी स्पेशली महा ईग्रामची महावनगावची जे एक प्लेलिस्ट आहे ती आपण इथं तयार केलेली आहे। आणि त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व नमुने जे आहेत, सर्व प्रॉब्लेम्स आहेत नमुनाटविषयीचे, जास्तीत जास्त व्हिडिओ जे आहेत मी ते बनवून त्यावर अपलोड केलेले आहेत। ते तुम्ही बघून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं, प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन जे आहे ते तुम्ही त्या व्हिडिओमधून बघून करू शकता। परंतु ज्यांचा काही प्रॉब्लेम असला नमुनाटबद्दलचा, तो तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही माझ्या पर्सनल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करू शकता। तर सुरू करू आजच्या व्हिडिओचा मेन पार्ट, तो म्हणजे नमुनाटबद्दलचा काय अपडेट आलेला आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। सर्वप्रथम आपल्याला जे आहे ते महा ईग्राममध्ये ग्रामसेवकाचं जे लॉग इन आहे ते लॉग इन करून घ्यायचं आहे। हे ग्रामसेवकाचं लॉग इन आहे, ठीक आहे। सर्वांनीसुद्धा ग्रामसेवकाचं लॉग इन करून घ्यायचं आहे। आणि ज्यांना ग्रामसेवकाचं लॉग इन कसं करतात हे माहीत नाही, त्यांनी या आधीचे व्हिडिओ बघितले तर नक्कीच महाग्राममध्ये ग्रामसेवकाचं लॉग इन कसं करायचं हे तुम्ही नक्कीच त्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकू शकता, ठीक आहे। तर आपण ग्रामसेवकाचं लॉग इन केलेलं आहे, इथं होम टॅब म्हणजेच डॅशबोर्ड जो आहे ते आपल्यासमोर ओपन झालेला आहे। आणि त्या डॅशबोर्डमध्ये दैनंदिन कामकाजामध्ये नमुना आर्टचं ऑप्शन आहे, ठीक आहे। हा प्रॉब्लेम जो आहे कारण किंवा हा जो नवीन आलेला अपडेट जो आहे हा त्याच व्यक्तींना दिसणार आहे जे नमुना आर्टची नवीन डाटा एंट्री करत आहे, ठीक आहे। ज्यांनी जुनी केलेली आहे त्यांच्यासाठी हा अपडेट म्हणजे तितका महत्त्वाचा नाही आहे किंवा त्यांना येणारही नाही आहे हे माहिती असणार नाही ह्या गोष्टी। परंतु जे नवीन नमुनाची डाटा एंट्री करत आहेत त्यांना आजच हा मेसेज सुरू झालेला आहे, कारण मी काल डाटा एंट्री केली होती नमुनाची, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अपडेट नव्हता किंवा कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आलेला नव्हता। परंतु आता जो अपडेट आलेला आहे तो आजच आलेला आहे आणि आजच आपण त्याविषयी यामध्ये चर्चा करतो, ठीक आहे। तर इथं बघा, सगळ्यात खाली जो अपडेट आलेला आहे त्याच्याबद्दलची माहिती जाणून घेऊ की इतर नावे नोंद हे नवीन एक टॅब आपल्याला नमुनाटमध्ये आलेला आहे। आणि इतर नावे नोंद या टॅबवर क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला मालमत्ता धारकांच्या इतर नावाच्या नोंदी करण्याबाबतचा हा टॅब जो आहे हा आपल्याला इथं दिसतो। परंतु कोणालाच माहीत नाही की याच्यामध्ये काय करायचं आहे, किंवा ज्या लोकांना माहीत आहे ते टेक्निकलवाले असतील किंवा मग त्यांनी याच्यावर याच्या आधी किंवा ह्या अपडेटविषयी माहिती घेतलेली असेल। परंतु मलाही माहीत नाही की हे काय आहे, ठीक आहे। इतर नावे नोंद करणे म्हणजे काय, हे सर्वच्या सर्व हा नवीन टॅब मला त्यावेळेस वाटला, परंतु मी त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही। आता पण त्याचा जो मेन अपडेट जो आहे तो याच्याशीच रिलेटेड असल्याकारणाने आपण तो बघून घेऊ, ठीक आहे। मालमत्ता माहिती नोंदवर जायचं आहे आपल्याला, मालमत्ता माहिती आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायची, ठीक आहे। नवीन नान नोंदणी नक्कीच तुम्ही केलेली असेल नमुनाची डाटा एंट्री करत आहात तर मालमत्ता माहिती नोंदवणे याच्यावर आपल्याला जायचं आहे। आणि आपल्याला नॉर्मली जसा तुम्ही नमुनाची डाटा एंट्री करता तशाच तशीच आपल्याला डाटा एंट्री करायची आहे। पण याच्यामध्ये करत असताना काय अपडेट आलेला आहे ते आता आपण बघणार आहोत, ठीक आहे। हे माझं ग्रामसेवकाचं लॉग इन आहे, त्याच्यामध्ये आपण आता एका नमुनाची डाटा एंट्री जी आहे ते करणार आहोत, ठीक आहे। इथं बघा, गावाचे नाव घ्यायचे आहे, रस्त्याचं नाव घ्यायचं आहे, वार्डचं नाव घ्यायचं आहे, मालमत्ता क्रमांक जो असेल तोच तुम्हाला टाकून घ्यायचा आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर इथं मालमत्ता धारकांचं जे नाव आहे ते आपल्याला इथून निवडून घ्यायचं आहे या यादीमधून, ठीक आहे। हे यादी आहे, हे यादी कशाची आहे तर ही यादी आहे आपण जे नवीन नाव नोंदणीमध्ये नाव ॲड करतो त्या सर्वांचे नमुनाट धारकांचे नावं याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ते आपल्याला याच्यामधून निवडून घ्यायचं, ठीक आहे। खाली प्रतीक्षा करा म्हणून असा एक इथं बॉक्स सुरू आहे, ठीक आहे। बऱ्याच केंद्रचालकांच्या लॉग इनमध्ये म्हणजे ग्रामसेवकाचे असो किंवा केंद्रचालकाचं त्यांच्याकडे असा मेसेज येत नाही, किंवा जर हा मेसेज येत नाही याचा अर्थ तुमचं नेट फास्ट आहे आणि ज्यांना येते याचा अर्थ तुमचं नेट स्लो आहे, ठीक आहे। आता आपलं नेट स्लो आहे, रेकॉर्डिंग विथ वर्क अशा दोन्ही कामं याच्यामध्ये चालू असल्याकारणाने पीसी थोडासा स्लो सुद्धा चालू शकतो। तुमचा पीसी स्लो चालेल असं काही नाही आहे, जर फास्ट चालत असेल तर हे तुम्हाला प्रतीक्षा करा म्हणून ऑप्शन दिसणारसुद्धा नाही, ठीक आहे।
त्याच्यानंतर मालमत्ताधारकाचं नाव घेतल्यानंतर आपल्याला पत्नीचं नाव निवडायचं असेल तर पत्नीचं नाव तुम्ही टाकू शकता, हे ऑप्शनल आहे, ठीक आहे. परंतु ज्या ज्या ग्रामपंचायतीमध्ये व्यवस्थितरित्या काम करतात ते नक्कीच पत्नीचे नाव निवडतात. त्याच्यानंतर भोगवटदाराचे नाव, म्हणजे इथं जर सरकार किंवा मेन मालक असेल आणि त्याची जागा दुसरा एखादा व्यक्ती भोगवटा करत असेल किंवा तिथं राहत असेल तर तिथं भोगवटाधारकाचं नाव जे आहे तुम्ही याच्यामधून निवडून घेऊ शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर खालचे जे टॅब आहेत तीन, हे काही एवढे महत्त्वाचे नाहीत, नक्कीच इथं रेड मार्क नाही म्हणजेच हे कंपल्सरी नाही, ठीक आहे. मोबाईल नंबर, सिटी सर्वे नंबर आणि गट नंबर. त्याच्यानंतर पाणी वापराचा प्रकार तुम्हाला याच्यामधून निवडून घ्यायचा. आता याच्यामध्ये खूप सारे पाणी वापराचे प्रकार याच्यामध्ये दिलेले आहेत आणि ह्याच्याबद्दल आपण माहिती आधीच्या व्हिडिओमध्ये नक्कीच घेतलेली सुद्धा आहे, तर ते तुम्ही याच्यामधून तुमचा जो पाण्याचा वापर असेल तो तुम्ही याच्यातून निवडून घ्यायचा. त्याच्यानंतर शौचालय आहे किंवा नाही हा सुद्धा एक महत्त्वाचा आणि चांगला नमुनामध्ये माहिती देण्याकरिता आवश्यक मुद्दा आहे, तर तो तुम्हाला इथून निवडून घ्यायचा आहे, ठीक आहे. इथं आपल्याला पाणी नाही आहे आणि शौचालयसुद्धा नाही आहे, ठीक आहे. म्हणजेच नक्कीच हे खाली जागा असेल, खाली जागेमध्ये आपण पाण्याचा वापर म्हणजे पाणीपट्टी आणि नळ हे लावू शकत नाही आणि तिथं शौचालय असेल किंवा नसेल हा ऑप्शनल आहे, असू शकते नसू शकते. त्याच्यानंतर हे सर्व पहिल्या टॅपची माहिती भरल्यानंतर, याला आपण पहिला टॅप किंवा पहिला पेज याच्यासाठी म्हणतो की याच्यानंतर आणखी एक मालमत्तेची माहितीचे वर्णनाबाबतचा जो टॅब आहे तो ओपन होतो, ठीक आहे. हे सर्वांनाच माहीत आहे की याच्यानंतर जो टॅब ओपन होतो तो मालमत्ताधारकाचा. परंतु आता याच्यामध्ये साठवण्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो अपडेट आलेला आहे तो इथं तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर शो होईल नक्कीच. तर तो आता आपण बघून घेणार आहोत की कोणत्या प्रकारचा अपडेट याच्यामध्ये नमुनाची माहिती भरताना करायचा आहे, ठीक आहे. तर इथं बघा, वर माहिती साठवलेली आहे आणि तुमच्यासमोर एक डायलॉग बॉक्स ओपन झालेला आहे. याच्या आधी हा नमुनामध्ये नावनोंदणी करताना किंवा नमुनाची माहिती भरताना साठवण्यानंतर येत नव्हता, डायरेक्टली तुमचं मालमत्तेचं वर्णनचं ऑप्शन जे आहे ते याच्यामध्ये येत होतं, ठीक आहे. याच्यात काय दिलेलं आहे की या मालमत्तेस इतर नावे नोंद करावायची आहेत का, आणि नोंद करावायची असल्यास ठीक वर क्लिक करा, ठीक आहे. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे, यांनी काय माहिती सांगितलेली आहे किंवा काय मेसेज दिलेला आहे तो आपण याच्यामध्ये याच्यामध्ये जाणून घेणार आहोत. की त्यांनी म्हटलेलं आहे की हे जे मालमत्ता आहे हे एक मालमत्ता आहे, या मालमत्ता धारक मालमत्तेचे किती मालक आहेत, ठीक आहे. नावे नोंदायची आहेत म्हणजे मालकांची नावे तुम्हाला याच्यामध्ये नोंदायची आहेत का इतर, आणखी जर नावे याच्यामध्ये मालकांची नोंदायची असेल तर ठीकवर क्लिक करा, किंवा हा एकच मालक या जागेचा असेल तर नाहीवर क्लिक करून तुम्ही पुढे मालमत्तेचं वर्णन निवडून घेऊ शकता, ठीक आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जास्त क्रिटिकल केस नाही किंवा जास्त मोठं डोकं लावायची विषय नाही आहे. फक्त हा मेसेज समजून घ्या की या मालमत्तेत आहे जे तुम्ही मालमत्ता आता आपण 209 नंबरची घेतलेली आहे, या 209 नंबरच्या मालमत्तेला एकच मालक आहे का, तर त्याचं नाव आपण घेतलेलं आहे. परंतु त्याच मालमत्तेला जर दोन मालक असतील तर त्या मालकाची नावे नोंदा, याकरिता इथं ठीकवर क्लिक करायचं आहे. परंतु नॉर्मली ग्रामपंचायतीमध्ये एकच मालक आणि एकाच जागेचा एकच मालक असू शकतो, किंवा जर असेल समजा एका जागेचे दोन मालक असतील, किंवा कधीकधी काय होते की नवीन प्लॉटिंगमध्ये छोटे छोटे प्लॉट पडत नाहीत, मग दोघा म्हणून प्लॉटिंग घेतात आणि त्याचे दोन नावं जोडले जातात. तर असे दोन नावं जर त्याच्यामध्ये जोडायचे असतील, मेन मुख्य मालकाचं नाव घेतलं आणि दुसऱ्या मालकाचं नाव आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे किंवा घेतलं नाही, तर आपण याच्यामधून ते नावे नोंद करायची कशी याबाबतची सुद्धा माहिती आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत, ठीक आहे. तर मित्रांनो, हा जो विषय होता हा विषय समजून घ्या तुम्ही. हा जो अपडेट आहे तो आहे की या मालमत्तेच्या बाबतीत इतर मालकाचे नाव तुम्हाला नोंदवायचे आहे का, ठीक आहे. एवढंच एवढाच प्रॉब्लेम आहे किंवा एवढंच याचं हा नवीन आलेला अपडेट आहे, याला फक्त नॉर्मली नाही करायचं, ठीक आहे. ठीक केलं तर आपण जे याच्या आधी नमुनामध्ये गेल्यानंतर आपण ते इतर नोंद माहिती बघितली त्याच्यामध्ये जाऊ, आणि नाही केलं तर डायरेक्टली नाहीवर क्लिक करून आपण इतर मालमत्तेची जी माहिती आहे त्याच्यामध्ये, म्हणजे ज्याच्यामध्ये मालमत्तेचं वर्णन आहे त्या वर्णनच्या पेजवर आता रिडायरेक्ट आपण झालेलो आहोत, ठीक आहे. मालमत्तेचं वर्णन, ठीक आहे. तर हे एक गोष्ट तुम्ही समजून घ्या. त्याच्यानंतर इथून तुम्ही मालमत्तेची बाकीची माहिती जी आहे ते भरून तुम्ही याच्यामध्ये अपडेट करू शकता, ठीक आहे. तर आता हे पूर्ण माहिती आपण भरून घेऊ. त्याच्यानंतर मिळकतीचे प्रकार नक्कीच तुम्ही माहीतच आहे, ज्यांनी नमुनाची डाटा एंट्री केलेली आहे त्यांना, आणि ज्यांना माहीत नाही नमुनाची डाटा एंट्री कशी करायची त्याच्यासाठी आपण स्पेशली A to Z सर्वचे सर्व व्हिडिओ जे आहे ते आपण याच्यामध्ये यूट्यूब आपल्या चॅनलवर टाकलेले आहे, ठीक आहे. हे सर्व माहिती भरून मी साठवण्यावर क्लिक केलेलं आहे आणि आपली माहिती जी आहे ती साठवलेली आहे, ठीक आहे. वर मेसेजसुद्धा आलेला आहे आणि इथं नवीन माहिती नोंदवा यासाठीसुद्धा आपण नवीन माहिती नोंदवणे सुरू करू शकतो, म्हणजे पुढची स्टेप आपल्याला इथं करायची आहे. तर तुमच्या समजा लॉग इनमध्ये नमुनाची डाटा एंट्री करताना जर असा मेसेज आला तर सर्वांनी समजून जायचं की त्याच्यासाठी काय करायचं आहे. जर तुम्हाला नाव ॲड करायचं असेल तर ठीकवर क्लिक करा, आणि जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर नोवर क्लिक करून, म्हणजे नाहीवर क्लिक करून तुम्ही ते पुढे प्रोसेस सुरू करू शकता.
एकंदरीत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जो मेसेज बघितलेला आहे आपल्याला, ज्याला आपण अपडेट ना म्हणता थोडासा या साईटमध्ये बदल म्हणू, नवीन बदल करण्यात आलेला आहे, तो बदल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, आणि आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून या विषयाची जी माहिती आहे त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि ते याच्यावर चांगल्या प्रकारे काम करू शकेल. ठीक आहे, तर आपण भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन एका विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत